साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक 1 ऑगस्ट रोजी मिरज येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गाण्यांच्या माध्यमातून अण्णाभाऊंना मानवंदना दिली जाणार आहे. यावेळी UPSC परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व माननीय पालकमंत्री सांगली श्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विविध मान्यवर तसेच महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष सर्व खासदार आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचं ठिकाण बालगंधर्व नाट्यगृह मिरज दुपारी 3 वाजता. सर्वांना सस्नेह निमंत्रण. सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य. नमस्कार, मी शर्वरी. साहित्यरत्न जन्मभूमी पुरस्कार कन्हैया कुमार यांना प्रदान. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी वाटेगावमध्ये झाले पुरस्काराचे वितरण. पाहूया काही क्षणक चित्रे. त्याचबरोबर माननीय केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार जी शिंदे साहेब, त्याचबरोबरीनं माननीय डॉक्टर नितीन राऊत सर, माननीय आनंदराव पाटील, सावित्रीबाई साठे, अण्णाराव साठे यांच्या सुनबाई आणि इतर सर्व विद्यापीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांना मी विनंती करतो. आदरणीय बापू, तुम्ही निर्मिती केली दूधसंघाची. नव्या पिढीला सकस, पोषक, शुद्ध दूध मिळावं यासाठीच आपण सुरू केली वाळवा तालुक्यातील धवल क्रांती. जनतेच्या मनावर व जिभेवर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय ब्रँड कृष्णा दूध निर्माण करणाऱ्या आपल्या दूरदृष्टीला विनम्र अभिवादन. 1 ऑगस्ट 2019 लोकनेते राजाराम बापू पाटील यांना विनम्र अभिवादन. अभिवादक विनायक डी पाटील चेअरमन, व्हाईस चेअरमन जगन्नाथ पाटील, कार्यकारी संचालक बी भंडारी, सर्व संचालक, दूध उत्पादक सभासद व कर्मचारी वर्ग, राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ मर्यादित, MIDC इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली.